नमस्कार मित्रांनो विक्री करायची दुप्पट कशी विक्री दुप्पट करायची आज मी तुम्हाला त्याच्या काही दोन ते तीन स्ट्रॅटेजीज शिकवणार आहे तुम्ही त्या समजून घ्या पण तत्पूर्वी तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच तुम्ही हा चॅनल सबस्क्राईब करा कारण की बेस्ट व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील तुमच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येईल तुम्ही पहिल्यांदा चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी एकदा साईबाबांच्या मंदिरात चाललो होतो आणि मंदिरात जात असताना तिथे बरेचसे फळ विक्रेते होते आणि मग मी एका फळ विक्रेत्याकडे गेलो आणि मी त्यांना बोललो की साईबाबांचं आवडतं फळ पेरू आहे मला त्याला पेरू द्या मी मंदिरात चाललोय आणि मी जेव्हा ते पेरू घेऊन मंदिरात गेलो मी दर्शन घेतलं आणि दर्शन घेऊन जेव्हा बाहेर आलो आणि जेव्हा तो फळ विक्रेता दिसला, तो दे लिए दे लिए। मला दिसला तेव्हा तो माझ्याकडे बघून थोडासा स्माईल दिली त्यांनी मी बोललो की ते का असत आहेत अरे वा तुमचे सर्व पेरू संपले ते बोलले हो थँक्यू व्हेरी मच म्हटलं मला कशाला थँक्यू तिला हां तुम्ही एक छोटीशी माहिती मला दिली की साईबाबांचं आवडतं फळ पेरू आहे मी प्रत्येक ग्राहकाला तेच सांगितलं की साईबाबांचं आवडतं फळ पेरू आहे आणि सर्व ग्राहकांनी पेरू ते घेऊन गेले आणि आज माझे सर्व पेरू संपले त्याबद्दल थँक्यू मग एक छोटीशी इन्फॉर्मेशन छोटीशी माहिती त्याला दिली गेली आणि त्याने काय केलं की ती माहिती त्याची विक्री वाढवण्यासाठी उपयोगात आणली विचार करा आयडिया प्लस एक्झिक्युशन इज इक्वल टू पैसा म्हणजे आयडिया आपल्याकडे असते पण ती आपण अंमलात आणत नाही अंमलात आणली तर पैसा होतो पण आणलीच नाही तर त्या आयडिया प्लस नो एक्झिक्युशन म्हणजे कचरा गार्बेज म्हणजे ती आयडिया कचऱ्यामध्ये गेलेली असते बघा मी एकदा ड्राईव्ह करत असताना सिग्नल एका थांबलो आणि मग तिथे एक मुलगा आला आणि मला मुलगा ती ग्लासवरती थोडंसं आवाज देऊन मला बोलला की काका काका का, हे ड्रॉइंगचं पुस्तक आहे मी त्याला बोललो अरे बेटा तुझं वय तर शाळेत जाण्याचं आहे तू तर अभ्यास केला पाहिजेस तू शाळेत बसला पाहिजेस तू पुस्तकं काय विकतोयस मी ग्लास खाली घेतली आणि त्याला विचारलं की तू पुस्तकं काय विकतोयस तेव्हा तो मुलगा बोलला की ही पुस्तकं विकूनच मला जे पैसे मिळतात त्या पैशातून मी शाळेची फी भरतो थो। मला थोडंसं त्याच्याबद्दल एक डोळ्यामध्ये बोलतो ना करू ना मला त्याच्याबद्दल जाणवलं आणि मग मी एक पुस्तक घ्यायच्याऐवजी मी त्याच्याकडून दहा पुस्तकं विकत घेतली मग मी जेव्हा भावनिक होऊन ती दहा पुस्तकं विकत घेतली मी तेव्हा त्या ते मुलाला एक छोटी शायड्या दिली मी म्हटलं ज्यांना ज्यांना तू बोलतोस की पुस्तक विकत घ्या तेव्हा त्यांना फक्त एकच वाक्य बोलायचं की या पुस्तकातून मिळणारे जे पैसे आहेत त्यातून मी माझ्या शाळेची फी भरतो त्या मुलाची पुस्तकांची विक्री तर दुप्पट झालीच झाली शाळेचा खर्चही तसा निघाला पण जेव्हा जेव्हा तो मला सिग्नलला भेटतो तेव्हा मला थँक्स म्हणून तो नमस्कार करतो म्हणजे काय की, की एक छोटीशी कल्पना किंवा छोटंसं वाक्य किंवा छोटंसं एक सेंटेन्स तुमच्या तुमची विक्री दुप्पट करू शकतं मी एका काकांना ओळखतो की आठवडी बाजार असतो तिथे एक शॉप होतो एका गावामध्ये आणि त्या शॉपमध्ये ना मी काहीतरी खरेदी करण्यासाठी गेलो होतो किंवा माझ्या असं लक्षात आलं की तिथले जे बाजूची दुकानं होती तिथे गर्दी अजिबात नाही पण याच दुकानामध्ये खूप गर्दी होती आणि दहा दहा पंधरा पंधरा मिनटं कस्टमर वाट बघायचे कारण गर्दीमुळे ते एकटे काका ते साहित्य देताना त्यांना वेळ कमी पडायचा पण काका एक आवर्जून गोष्ट तिथे करायचे त्या ज्या महिला त्या दुकानात काहीतरी खरेदी करायला यायच्या त्यांच्याबरोबर लहान मुलं असायचं ते काका पहिल्यांदा काय करायचे त्या मुलाच्या हातात चॉकलेट द्यायचे आणि सांगायचं बेटा तू आता इथं मस्त खेळ फिर वगैरे पण आईला त्रास देऊ नको आईला खरेदी करायची आईला खरेदी करून दे तू जर शांत राहिलास तर तुला जाताना मी अजून एक चॉकलेट देणार आहे मग ते मूल चॉकलेट घ्यायचं चेहऱ्यावर हास्य आणून ते तिथं खेळत बसायचं पण ती आई जी महिला जी आहे तिला ती शॉपिंग करायला किंवा खरेदी करायला भरपूर वेळ मिळायचा आणि मग ती दोनशे तीनशे रुपयाच्या शॉपिंगच्याऐवजी खरेदीच्या ऐवजी पाचशे हजार रुपयांची खरेदी करायची कारण मुलगा शांत झालेला आहे आणि मग जाताना ते काका त्या मुलाला चॉकलेट द्यायचे तो मुलगा चेहऱ्यावरून हास्य आनंदाने तो निघून जायचा पण त्यातून अजून एक गोष्ट लक्षात येते की काकांनी पुढच्या पिढीला सुद्धा ग्राहक म्हणून बांधून ठेवलं होतं कारण तो मुलगा जेव्हा मोठा होईल तेव्हा जेव्हा तो येईल त्या मार्केटमध्ये आठवडी बाजाराला तेव्हा कोणत्या दुकानात जाईल तो नक्कीच त्याच दुकानात ज्या दुकानदार म्हणजे त्या काकांनी त्या मुलाला लहानपणी चॉकलेट दिलं होतं तो बाजूच्या दुकानात जाऊ शकतो का नक्कीच नाही म्हणजे बघा इथे फक्त विक्री वाढवली नाही तर कस्टमर रिटेन्शन फॉर लाईफ टाईम आयुष्यभरासाठी त्या कस्टमरला रिटेन केला आणि म्हणून आपण अशा आयडियाज आपल्या व्यवसायामध्ये कोणत्या आयडियाज वापरल्या जाऊ शकतात कोणती कल्पना आपली आपल्या बिझनेसला मोठी करेल याचा आपण जर विचार केला तर विचार केल्यानंतर आपली कंपनी किंवा आपल्या प्रोडक्टची विक्री दुप्पट होऊ शकते आपला व्यवसाय वाढू शकतो अशाच भन्नाट कल्पना मी घेऊन येणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा थँक्यू